क्या एंगल खाली बस तो एकदम गेतो खतरनाक शनिवार मध्यरात्री धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याच्या तालुका पोलीस हद्दीमध्ये आरवीच्या जवळ एक बालाजी पेट्रोल पंप आहे। त्या ठिकाणी काही प्रवासी हे मध्य प्रदेशवरून पुण्याकडे चालले होते। त्यांना दुर्की लागली म्हणून त्यांनी जी गाडी पेट्रोल पंप जवळ लावली त्यांना वाटलं हे त्या ठिकाणी सेफ आहे। त्या ठिकाणी झोपेल सुरुवात केली तो तेवढ्यात सहा दरोडेखोर त्यांच्या गाडीवर त्यांनी हल्ला केला। मोठमोठे दगड त्यांच्या गाडीवर टाकले, दहशत पसरवली। त्यात त्या गाडीतले काही लोक जखमी देखील झाले आणि ह्याच्यानंतर ते फायदा घेऊन दहशत माजून त्यांनी त्यांच्याकडचे 25,000 माल चोरून नेलाय। त्यात 10,000 कॅश आहे, काही मोबाईल्स आहेत आणि त्या व्यक्तीचं एक मेडल मिळालं होतं फिर्यादींना, ते मेडल तिकडे पळून नेलं होतं, चोरून नेलं होतं। हा एक गंभीर प्रकार होता, एक त्याबद्दल आम्हाला चॅलेंज होतं। त्या अनुषंगाने धुळे तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील किंवा आमचे एसीचे हेमंत पाटील साहेब असतील, पथक असेल, हे त्वरित त्यांनी समाज तपास चालू केला आणि ह्या आरोपींना ताबडतोब आम्ही 6 तासाच्या आत मध्यप्रदेश बॉर्डर आम्ही त्यांना पकडलंय। 3 आरोपी आमच्या ताब्यात मिळाले आहेत। 3 आरोपी हे पळून जाण्यात त्यांना शक्य झाले आहेत। आरोपी हे रेकॉर्डचे गुन्हेगार असून ज्या दिवशी घटना केली आहे ती घटना ही सेरीतमधली तिसरी घटना आहे। यापूर्वी त्यांनी त्या दिवशीच रात्री 8 वाजेदरम्यान सिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा केलेला आहे। असाच प्रकारचा गुन्हा आहे, 300 चौऱ्याण्णवचा प्रकार आहे। त्यानंतर त्यांनी त्या गुन्हा केल्यानंतर कन्नड शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी दुसरा गुन्हा केला, तो पण 300 चौऱ्याण्णवचा गुन्हा आहे। आणि त्या सेरीमध्ये तिसरा गुन्हा आपला जो धुळ्या तालुक्यामधला आहे हा तिसरा गुन्हा आहे। अशा पद्धतीने सेरीमध्ये गुन्हे करतात।